पुणे जिल्ह्यातील एक चर्चेतील राजकारणी म्हणजे पैलवान मंगलदास बांदल। पैलवान बांदल यांची काही महिन्यांपूर्वी ईडी चौकशी झाली होती। काही गुन्ह्यांमध्ये ते अटकही होते। सध्या ते जामिनावर बाहेर आहेत। लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी अनेक पक्षांबरोबर संधान बांधले होते, परंतु आता आज पुन्हा मंगळवार दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी त्यांच्या शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील निवासस्थानावर तसेच पुणे हडपसर येथील महम्मदवाडी येथील निवासस्थानी ईडीचे अधिकारी भल्या पहाटेपासून हजर झाले। त्यांच्या घराची झाडाझडती व चौकशी सुरू असल्याचे यावेळी दिसले। तक्रारदार नेमके कोण आहेत व नेमकी काय चौकशी सुरू आहे हे अद्याप दुपारपर्यंत समजलेले नसून गेली काही तास त्यांची चौकशी सुरू आहे। महम्मदवाडी येथील निवासस्थानी स्वतः मंगलदास बांदल हजर असून शिक्रापूर येथील निवासस्थानी त्यांच्या पत्नी व जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल तसेच मंगलदास यांचे बंधू तसेच पुतणे निखिल बांदल व बांदल समर्थक बहुसंख्येने उपस्थित आहेत। याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहूयात।